जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय सांगता काय रावसाहेब, तुमच्या विश्वासातला माणूस होता. माय गॉड, मग आता आपल्या मानसने. अरे वा, ही फारच चांगली बातमी आहे. वा वा वा, वंडरफुल. नाही नाही, डोंट वरी, तुम्हाला सगळे पैसे परत मिळतील, आय एम शुअर. ऑल द बेस्ट. हा, पण मला पार्टी पाहिजे. येस येस, भेटूया. ठेवू फोन. ओके राव सर. काय रे, काय झालं? शालमली, एक खूप चांगली बातमी आहे. रावसाहेबांचे वाईट दिवस संपून चांगले दिवस येणार आहेत. ते कसे काय? रावसाहेबांचे पैसे अडकवणारा त्यांच्याच ऑफिसमधला त्यांचाच विश्वासू माणूस आहे वालावलकर, तो आता पकडला गेलाय. आता बिल सबमिट केली की रावसाहेबांचे करोडो रुपये त्यांना परत मिळतील. आणि मग फिनान्सर्सचे पैसे परत केले ना की कोर्टाची अटॅचमेंट जाईल त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजवरची. ओ, पण ऑफिसमधल्या माणसाने हे करून काय फायदा? पैशासाठी. त्याला काही लाख रुपये मिळाले असतील, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे, या सगळ्याच्या मागे जो मास्टर माइंड होता तो महाडिक होता. वैदेहीलाही त्यांनीच किडनॅप करण्याचा प्लान बनवला होता. आता तू मजा बघ, रावसाहेब काही त्या महाडिकला असा सोडणार नाही. तानिया, हे तुझ्यासाठी. चॉकलेट, थँक्यू. पण हे कशासाठी? हे काल तू केलेल्या अबलानारीच्या सय्यद अभिनयाबद्दल माझ्याकडून एक छोटस गिफ्ट. थँक्यू. ए, पण हे क्रेडिट फक्त माझं नाही, समीर, चेतन, गौरव यांनी सुद्धा कमाल काम केलं. ए, आणि गौरव आणि चेतन आता अस्सल मवाली वाटत होते, माहितीये. हो, आणि वडके साहेब, त्यांनी तर काल कमालच केली. वडके साहेब आणि तुझे बाबा, आय स्टील कांट बिलीव्ह. सिरियसली? पण ऐक ना, महत्वाचं म्हणजे काल आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे एक महत्वाचं काम झालं. आता बिल सबमिट केले आणि काकांना त्यांचे पैसे मिळाले ना की मग झालं. सिरियसली मानस, अभिनंदन. कशाबद्दल? अरे असं बघतोस काय, मगाशी रावसाहेबांचा मला फोन आला होता आणि काल तू केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी मला सांगितलं, म्हणून तुझं अभिनंदन.